देवेंद्रजींनी एवढीच सूचना दिली आहे की दादा आता सोमवार मंगळवारी दुसरा वॉक टाकू. दोन आठवड्याचे अधिवेशन चालू आहे. पहिल्या आठवड्यात 5 दिवस आहेत, पहिल्या आठवड्यात 4 दिवस आहेत, दुसऱ्या आठवड्यात 5 दिवस आहेत. 9 दिवस तुम्ही जपून राहा. दादा तुम्ही दुसरा बॉम्ब टाकणार म्हणला, दुसरा बॉम्ब नक्की पडणार पण कोणावर पडणार आहे हा दुसरा? माहित नाही. आमच्याकडे कार्यपद्धती अशी आहे की नको त्या विषयात नाक उपसायचं नाही. त्यामुळे देवेंद्रजींना आम्ही विचारण्याचाही प्रयत्न करत नाही. आमच्यात आपापसात अंडरस्टँडिंग आहे. पहिला बॉम्ब पडला तेव्हा मी आ करून बसलो होतो की आता काय पडतंय, आणि मग आम्हाला कळलं की हा मोठा बॉम्ब टाकला. देवेंद्रजींनी एवढीच सूचना दिली आहे की दादा आता सोमवार मंगळवारी दुसरा बॉम्ब टाकू. ते काय टाकणार आहेत हे मी त्यांना विचारणार नाही. सभागृहामध्ये तुमच्याबरोबर मला ऐकायला अत्यंत बेकायदेशीर बैठक. एका राज्यसभा सदस्यांना अशा प्रकारची बैठक बोलवता येत नाही. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना न बोलवता ही बैठक झालेली आहे. आणि सगळ्या प्रकारची, म्हणजे काल महानगरपालिकेने त्याचा खुलासा दिला आहे की सगळ्या प्रकारच्या स्टेप झाल्यानंतर हा नदी सुधारणा, नदी काठ सुधारण्याचा प्रकल्प फायनल झाला आहे. आणि त्यामुळे हे एक नवीन सुपर पॉवर निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे. अजित पवारांना बाजूला ठेवून हे काहीतरी एक नवीन राजकारण आहे असं मला या निमित्ताने दिसत आहे की अजित पवारांना बाजूला ठेवून सगळ्या गोष्टी करायच्या. वंदना चव्हाण बरोबर आणि काय मला वाटते रोहित पवार होते का काय माहीत नाही, परंतु शरद पवार राज्यसभा सदस्य काय ऑथॉरिटी आहे त्यांच्याकडे? एक राज्यसभा सदस्य. पण ठीक आहे, याचा विचार पुन्हा एकदा कोर्ट कशाने करतील, कारण इतकं सोपं आहे का हे टेंडर थांबवणं? त्याच्यासाठी जातील कोर्टात महानगरपालिकेमध्ये.